हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. नाशिक रोड जेल रोड इथल्या पवारवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपेक्षा नवज्योत भालेराव राहणार पवारवाडी हरिओम दर्शन सोसायटी समोर जेल रोड नाशिक रोड असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. स्कूल व्हॅन मधून अपेक्षा खाली उतरून व्हॅनच्या पाठीमागून घरात जात असताना व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स मागे घेतली, त्यामुळे मागच्या टायरात सापडून अपेक्षा हिला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला औषध उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टर सुनील मोकसारे यांनी तपासून तिला मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. तर याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार भोळे पुढील तपास करीत आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक रोड.